Hello children, how are you? I think you all are very safe and happy at your home. Today we learn our English subject. आज आपण इंग्रजीचा अभ्यास करणार आहोत. Open your book. पुस्तक उघडा. पेज नंबर 13, पान नंबर 13, युनिट फर्स्ट 1.8, फन टाइम. FUN, फन. TIME, टाइम. फन टाइम मीन्स गमतीची वेळ, म्हणजेच रिकामा वेळ, बरोबर आहे. आणि या रिकाम्या वेळेचा उपयोग आपण कसा करायचा, ही मुलं कसा रिकाम्या वेळेचा उपयोग करतात, हे आज आपण पाहणार आहोत. चला बघूया या पानावर काय म्हटलंय ते. पहा, इथे काही सूचना दिलेल्या आहेत, त्या आपण पहिल्यांदा वाचूया आणि त्याचा अर्थ समजून घेऊया. पहिली सूचना आहे, स्टँड इन अ सर्कल. स्टँड इन अ सर्कल म्हणजे सर्व मुलांनी वर्तुळात उभं राहायचंय, वर्तुळाकार उभं राहायचंय. स्टँड इन अ सर्कल, वर्तुळाकार उभे राहा, म्हणजे ही खालची मुलं उभी आहेत की नाही, तसं. टेक द बॉल, दुसरी आपल्याला सूचना आहे, टेक द बॉल, टेल युअर नेम. म्हणजे बॉल घेताना आपण आपलं नाव सांगायचं. बघा किती सुंदर कल्पना आहे. ज्या वेळेला आपल्याकडे बॉल येईल, चेंडू येईल, त्यावेळेला आपण आपलं नाव सांगायचं. तिसरी सूचना काय आहे, थ्रो द बॉल टू युअर फ्रेंड. आपल्या मित्राकडे चेंडू फेकायचा, बरोबर आहे. म्हणजेच गोलाकार तुम्ही मुलं उभी आहात आणि एकमेकांकडे तुम्ही चेंडू फेकायचा आहे आणि त्याच वेळेला हा खेळ खेळायचा आहे. म्हणजे एकमेकाला स्वतःचं नाव सांगणं, दुसऱ्याचं नाव विचारणं. बघूया चौथी सूचना काय म्हटली आहे. आस्क हिम ऑर हर व्हॉट्स युअर नेम. पहा, म्हणजेच आपण दुसऱ्याला काय विचारायचंय, त्याला किंवा तिला, व्हॉट्स युअर नेम, तुझे नाव काय. म्हणजेच आपण आपल्या शेजारी जर एखादा मुलगा असेल तर आपण काय म्हणतो, त्याला म्हणतो, बरोबर आहे की नाही. HIM, हिम म्हणजे त्याला, आणि HER, हर म्हणजे तिला, बरोबर आहे. म्हणजे त्याला किंवा तिला व्हॉट्स युअर नेम, तुझे नाव काय, आपण विचारायचं आहे. पाचवी सूचना काय आहे बघूया बरं. पाचवी सूचना आहे, कॅच द बॉल. कॅच द बॉल अँड टेल युअर नेम. चेंडू झेलायचा आहे, कॅच करायचा आहे आणि आपलं नाव सांगायचं आहे. की नाही आयडिया छान. कंटिन्यू द गेम अंटील एव्हरी वन गेट्स अ चान्स. पहा, हा गेम कंटिन्यू करायचा आहे, म्हणजे सुरू ठेवायचं आहे. कुठपर्यंत सुरू ठेवायचं आहे, जोपर्यंत प्रत्येकाला चान्स मिळणार नाही, प्रत्येकाला नाव सांगायला मिळणार नाही, तोपर्यंत हा गेम, हा खेळ चालू ठेवायचा आहे. ह्या सगळ्या सूचना समजल्या का तुम्हाला. चला पहिल्यापासून बघूया काय काय सूचना आहेत त्या. स्टँड फर्स्ट
पहली सूचना है स्टैंड इन अ सर्कल, सेकेंड वन टेक द बॉल, टेल योर नेम, थर्ड थ्रो द बॉल टू योर फ्रेंड, फोर्थ आस्क हिम और हर व्हाट्स योर नेम, फिफ्थ कैच द बॉल एंड टेल योर नेम, कंटिन्यू द गेम अंटिल एवरी वन गेट्स अ चान्स। म्हणजे बघा गोलाकार उभारायचे, चला बघूया पहिली ॲक्टिव्हिटी काय आहे। थ्रो द बॉल, थ्रो द बॉल पहिल्यांदा आहे सर्कलमध्ये उभं राहायचं। पहिली सूचना आपल्याला काय होती, फर्स्ट नोटीस स्टँड इन अ सर्कल, म्हणजे आपल्या वर्गामध्ये आपल्या ग्रुपमध्ये जेवढे विद्यार्थी आहेत जेवढी मुलं आहेत तेवढ्यांनी गोलाकार उभं राहायचं आहे। आणि काय करायचं आहे, व्हॉट्स युअर नेम हा गेम आपण खेळायचा आहे। का खेळायचा असेल रे असा गेम, कोण सांगेल? बरोबर आहे, काय असतं की पहिलीला मुलं नवीन आलेली असतात आणि नवीन आलेल्या मुलांची ओळख एकमेकांशी झालीच पाहिजेत, म्हणून अशा प्रकारे आपण एकमेकांना नाव विचारायचं आहे, जेणेकरून आपला इंग्रजीचा अभ्यासही चांगला होईल आणि आपला खेळ पण चांगला होईल। बघा आता ही मुलं सर्कलमध्ये उभी आहेत आणि व्हॉट्स युअर नेम हा समोरच्याला प्रश्न विचारायचा आहे। बघूया सेकंड पिक्चर काय म्हणतंय ते। आता या मुलाने या मुलीकडे बॉल टाकलाय, दिसतोय सगळ्यांना, या मुलाने मुलीकडे बॉल टाकलाय आणि त्या मुलीच्या वरती त्या मुलीने म्हटलेला संवाद आहे तो काय आहे, माय नेम इज सोनल, माय नेम इज सोनल। या मुलाने या मुलीला, या मुलाने या मुलीला प्रश्न विचारला होता, व्हॉट्स युअर नेम, तुझं नाव काय? त्यावेळेला ह्या मुलीने उत्तर दिलं, माय नेम इज सोनल। असंच करायचं आहे। तुम्हीसुद्धा मुलं वर्गात आल्यानंतर, तुमच्या शेजारपाजारची मुलं एकत्र जमल्यानंतर गोलाकार उभं राहायचं आहे आणि हा गेम छान पद्धतीने खेळायचा आहे। कसं काय खेळणार, तर गोलाकार मुलं उभी राहिल्यानंतर एका मुलाने समोरच्याला बॉल टाकायचा आहे त्याच्याकडे आणि त्याला विचारायचं आहे, व्हॉट्स युअर नेम? मग तो त्याचं नाव सांगेल, आय एम सोनल ऑर माय नेम इज सोनल। नंतर सोनल दुसऱ्याकडे बॉल टाकेल, समजा इकडे टाकेल, मग ह्या मुलाला विचारेल, व्हॉट इज युअर नेम, तुझे नाव काय? मग तो त्याचं नाव सांगेल, माय नेम इज राहुल। मग समजा हा राहुल ह्या समोरच्या मुलाकडे बॉल टाकेल, तो त्याला विचारेल की व्हॉट इज युअर नेम? मग तो मुलगा कॅच घेताना सांगेल की माय नेम इज राज। मग समजा त्याने या मुलीकडे बॉल टाकला, महिला तो विचारणार, व्हॉट इज युअर नेम? मग ती म्हणेल, माय नेम इज रिया। कॅच करताना मग ही मुलगी बॉल या मुलीकडे टाकेल, मग असा बॉल थ्रो करताना ही मुलगी या मुलीला प्रश्न विचारेल, व्हॉट इज युअर नेम? त्यावेळेला ही मुलगी सांगेल काय तिचं नाव असेल ते, समजा आपण म्हणूया माय नेम इज राणी। म्हणजेच एकमेकाला अशा पद्धतीने आपल्याला नावं विचारायची आहेत। गेम अजिबात अवघड नाही आहे। काय करायचं आहे, फक्त आपण एकमेकाला नावं विचारायची आहेत, व्हॉट इज युअर नेम, आणि इंग्रजीतून उत्तर द्यायचं आहे, माय नेम इज सो अँड सो, म्हणजे हे हे माझं नाव आहे। येईल बाळांनो तुम्हाला उत्तरं द्यायला, स्वतःचं नाव सांगायला? गेल्या तासाला आपण हे सगळं पाहिलेलं आहे की माझं नाव, व्हॉट इज युअर नेम, बरोबर आहे की नाही? माय नेम हा जो आपण चॅप्टर पाहिला त्यामध्ये इंग्रजीतून स्वतःचं नाव, स्वतःचा ॲड्रेस कसा सांगायचा हे आपण पाहिलेलं आहे। मग ह्या दिस इज वन सर्कल, दिस इज सेकंड सर्कल,
एंड दिस इज थर्ड सर्कल. या हे तिन्ही सर्कल म्हणजे एकच सर्कल आहे, एकच गोल आहे, आणि या गोलामध्ये ही मुलं उभी राहिलेली आहेत आणि ह्या त्यांच्या तीन ॲक्शन आहेत. म्हणजे काय, तर एकदा मुलं उभी राहिली एकमेकांकडे बॉल टाकताना काय काय विचारायचं आहे हे या चित्रातून दाखवलेलं आहे. पहा, इथं हा मुलगा समोरच्या मुलीला नाव विचारतो आहे बॉल थ्रो करताना. बॉल फेकणं म्हणजे बॉल थ्रो करणं, बॉल झेलणं, चेंडू झेलणं म्हणजे कॅच घेणं, बरोबर आहे की नाही. मग हा मुलगा या मुलीला विचारतो आहे व्हॉट्स युअर नेम. ही मुलगी उत्तर देते माय नेम इज सोनल. आणि इथं परत आहे ह्या ही मुलगी या मुलीला मुलीकडे म्हणजे सोनल या मुलीकडे बॉल टाकते. मग ती म्हणते व्हॉट्स युअर नेम. मग ही मुलगी म्हणते माय नेम इज रिया. म्हणजेच एकमेकांना नाव विचारणं हे आजच्या पाठाचा मुख्य उद्देश आहे. एकमेकाला आपण नाव विचारलं पाहिजे, व्हॉट इज युअर नेम, माय नेम इज रिया. दुसरा, माय नेम इज राहुल, माय नेम इज सोनल, माय नेम इज पुष्कर. आपलं नाव आपल्याला इंग्रजीतून सांगता आलं पाहिजे, त्याचबरोबर ते लिहिता पण आलं पाहिजे. मग करणार ना स्वतःचं नाव लिहिण्याची प्रॅक्टिस, आहे की नाही हा छान गेम? तुम्हाला आवडला गेम? ओके, आता आपण सेकंड क्वेश्चनकडे वळूया. व्हॉट इज द सेकंड क्वेश्चन? क्वेश्चन इज लुक ॲट द पिक्चर. लुक ॲट द पिक्चर, चित्रे पहा आणि काय करा, फाइंड शोधा. काय शोधायचं बघूया. अ गुड नेम, अ गुड नेम फॉर ईच. अरे बापरे, ही चित्र पाहायची आहेत आणि त्याला एक छान नाव शोधायचंय. खूप सोपं आहे बघा, तुम्हाला पण खूप आवडेल हे. फॉर एक्झाम्पल टॉमी, म्हणजे लुक ॲट द फर्स्ट पिक्चर. पाहताय ना ह्या पहिल्या चित्राकडे, कोण आहे बरं हा, टेल मी. ओके, दिस इज अ डॉग, दिस इज अ डॉग. आता आपण याला नावं ठेवूया, तुम्ही काय म्हणता रे? इथं त्यांनी एक्झाम्पल म्हणून उदाहरणादाखल टॉमी हे नाव दिले. मग तुम्ही कुणी त्याला शेरू म्हणत असाल, कुणी रॉकी म्हणत असाल, कुणी अजून काय 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 वेगवेगळी नावं असतात, बरोबर आहे की नाही. तुम्हाला आवडेल ते नाव तुम्ही याला ठेवू शकता. मोती पण म्हणतो आपल्याकडे, बरोबर आहे. लुक ॲट दिस सेकंड पिक्चर, दिस इज अ सेकंड पिक्चर, बरोबर आहे. आता तुम्हाला या चित्रात काय दिसतंय रे, कोणता प्राणी दिसतोय? तर या चित्रामध्ये आहे अ कॅट, अ कॅट. कोणता प्राणी आहे इथे? कॅट आहे, बरोबर आहे की नाही. कॅट मीन्स मांजर, कॅट मीन्स मांजर. डॉग मीन्स कुत्रा, डॉग मीन्स कुत्रा, कॅट मीन्स मांजर. मग ह्या मांजराला तुम्ही कोणकोणती नावं ठेवली आहेत? तुम्ही मुलं तर सगळेजण कार्टून बघता, बरोबर आहे की नाही. मग या कार्टूनमध्ये तुम्ही टॉम अँड जेरी पाहिले की नाही रे? त्यामध्ये ते टॉम म्हणजे मांजरच आहे की नाही? मग तुम्ही याला टॉम म्हणू शकता. त्यानंतर तुम्ही मणी म्हणता. अजून काय काय नावं असतील तुमच्या आवडीचं नाव ह्या कॅटला द्या. नंतर हा आहे पॅरट. पॅरटला तर तुम्ही खूप नावं देता, बरोबर आहे की नाही. मिठू मिठू. अजून काय, कोणी पाळलाय का रे पोपट? ज्या विद्यार्थ्यांच्या घरी पोपट असेल त्या विद्यार्थी तर या पोपटाला खूप छान छान नावं देत असतील, बरोबर आहे की नाही. तसंच नाव आपणही द्यायचं आहे, कोणतंही नाव द्या. त्यानंतर बोटेही, बरोबर आहे की नाही. कॅन यू सी धिस पिक्चर, व्हॉट इज धिस, धिस इज अ बोट. नाव आहे पाण्यामधली.
मग तिला तर काही नाव द्या, INS विक्रांत म्हणा, त्यानंतर काय म्हणू शकता तुम्ही अजून, अर्जुन म्हणा, काहीही बोटीला नाव द्या, जंजिरा म्हणा, बरोबर आहे. अँड लुक ॲट धिस लास्ट पिक्चर. वॉट इज धिस पिक्चर? दिस इज अ डॉल, दिस इज अ डॉल. आता मुलींना तर डॉल खूप आवडते आणि मुली तिला खूप नावं ठेवतात छान छान. कोण तिला सोनूला म्हणतं, कोण राणी म्हणेल, कोण राधा म्हणेल, कोण अजून स्वतःच्या मैत्रिणीचंच नाव त्या डॉलला देईल. तर तुम्ही मुलांनी ह्या सगळ्या चित्रांना छान छान नावं द्यायची आहेत. मग डॉगला मोती म्हणा, शेरू म्हणा, कॅटला मणी म्हणा, जेरी म्हणा, नाही टॉम म्हणा, त्यानंतर पॅरेटला तर मिठू मिठू म्हणा, या बोटीला पण वेगवेगळं नाव द्या. या डॉलला तर तुम्ही तुमच्या आवडीचं छानसं नाव देऊ शकता. मग आवडलं ना हे फन टाईम? आहे की नाही फन टाईम? गंमतही करायची, खेळायचं पण, आणि इंग्रजीचा अभ्यास पण करायचा. जमेल ना सगळ्यांना? पहा बरं, ही मुलं कशी खेळत होती, ते खेळता खेळता त्यांनी अभ्यास पण केला. त्यानंतर ह्या चित्रांवरून आपल्याला काय समजलं? तर वेगवेगळी नावं समजली, बरोबर आहे की नाही? आणि आपल्याला चित्र ओळखता येऊ लागलं. आय होप आय यू अंडरस्टँड व्हेरी वेल. आता आपण या ठिकाणी थांबूया. टिल देन पुन्हा भेटूया नेक्स्ट टाईम अँड नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. टिल देन बाय बाय, गुड बाय.